नमस्कार, संचित टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर मंडळी, आता आपण आहोत आटपाडीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी. ईद निमित्त आटपाडीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही खास बोकडं खरेदी विक्रीसाठी येत असतात. तर मंडळी, आज आपण इथं बघणार आहोत ईदसाठी नेमकं बोकडं काय गुणवत्तेची आलेले आहेत आणि त्यांच्या किमती काय आहेत. इथं प्रचंड मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग, शेतकरी वर्ग येत असतो, महाराष्ट्र कर्नाटकसह वेगवेगळ्या राज्यातून इथं आज व्यापारी बघायला मिळतात. तर नेमकं इथला बाजार कसा आहे, इथल्या बोकडांची गुणवत्ता काय आहे, इतर शेळ्या मेंढ्यांची गुणवत्ता काय आहे आणि त्यांच्या किमती नेमकं किती आहेत, हे सर्व आज आपण जाणून घेऊ. त्याचसोबत इथं असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ज्या काही सुविधा आहेत त्याच्यावर सुद्धा आज आपण प्रकाश टाकणार आहोत. चला तर मंडळी, आजच्या आपण या बाजाराला सुरुवात करूयात. कुठलं गाव होता? नागज. नागज म्हणून आलाय. बाळासाहेब चव्हाण. बर, काय काय घेऊन आलोय? यात्रा दोन बोकडे घेऊन आलोय. दोन बोकडं, एक खपला का? नाही, हाय व बर, पलीकडे आहे. समोर घ्या की कुठला बोकड? कुठल्या जातीचा बोकडा आहे? हा देशी आहे. दोन्ही देशी? दोन्ही देशीच. बर बर, काय किंमत काय सांगाल? त्याची 45 आहे. 45? किती वर्षाचा आहे? 2 वर्षाचा आहे. 2 वर्ष झाले. साधारण वजन वगैरे काय? वजन 65 किलो आहे. 65 किलो वजन आहे. देशी व्हरायटी? देशी व्हरायटी आहे. बर बर. अच्छा, ईदसाठी इकडं खास विक्रीला आला? विक्रीला आलोय. तुमच्या काय घरी शेळ्याचा पालन आहे? बर बर. किती शेळ्या आहेत? 20 शेळ्यांचं फार्म आहे. बर, काय कमी जास्त करून देताय का? देतोय की. बर, किती होईल? काय काय तुम्ही मागाल तसं पब्लिक ना, त्याला कस्टमर कसं मागेल त्या पद्धतीने. बरं, मला सांगा ईद साठी तुम्ही बोकडे विकायला आलाय, इथला बाजार कसा आहे? इथला बाजार आहे चांगला आहे. चांगला आहे म्हणजे व्यापाऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, सगळ्या दोन्हीसाठी चांगला आहे. इथल्या यात्रा कमिटीने, इथल्या बाजार कमिटीने बऱ्याच सुविधा दिल्यात असं म्हणतात, खरं आहे का? होय, चांगला आहे. चांगल्या सुविधा दिल्यात का? चांगल्या आहेत. बर, इथले सभापती कोण आहेत आता? इथले सभापती काय एवढा आणि बाहेरचं असल्यामुळे माहित. बर, बघू पुढे घे. ह्याची काय किंमत सांगताय? ह्याची 35,000 सांगतोय. 35,000? बर. आणि ह्याची? ह्याची 45,000. 45,000. दोन्ही वयामध्ये काय फरक आहे का? दोन्ही सेम आहेत, फक्त वजनात फरक आहे. वजनात फरक आहे. बर, ते पण 55 किलो आहे. बर, बाकी पाळायला वगैरे घेऊन गेलं तर आता ईद चापलेला बोकड आहे. चापलेला बोकड आहे हा? चालतोय, हा चालतो. बर, म्हणजे रत्नासाठी शेळीफार्म मध्ये चालू शकतो. काय कमी जास्त करून देत असाल तर मोबाईल नंबर सांगा. 94-03-00-53-39. कितलं काय काय आणलं होतं? एवढं एवढं एकच बोकड. बर, किती महिन्याचं आहे? काय तेरा महिन्याचा आहे. कुठल्या जातीचा? ही देशी. देशी मध्ये येतोय. बर, साधारण वजन वगैरे काय माहिती आहे? वजन नाही. बर, काय किंमत लावलाय? किंमत काय सांगतो? किंमत याची 21,000 रुपये. 21,000 रुपये. बर, आता ईद साठी तुम्ही इकडे बाजाराला आलाय, हे जर शेळी फार्म मध्ये घेऊन गेलं तर रत्नासाठी नेलं तर चालतंय? चालतंय. पिल्ली 100% व्यवस्थित पडणार? हो, तिथं अडचणच येणार नाही. बर बर. देशी आपले? आपल्या इथं आपल्या 16-17 शेळ्या येते. 16-17 शेळ्या आहेत. बर बर. त्याच्यामध्ये हे बोकड होता? आपण गरजेतली पैदास केलेली आहे. 21,000 सांगायला जर घ्या किती? 21,000 सांगायला काय कमी जास्त होईल का? होणार. बर, किती पर्यंत होईल? काय शेवट? हे 20 पर्यंत झाले. 20 पर्यंत द्यायचं. बर, मला सांगा अजून घरी शेळा किती आहेत? 16-17 आहेत. 16-17 आहेत. मोबाईल नंबर आहे पाठ तुम्हाला? नाही. मोबाईल नंबर पाठ? तसं काय नाही, लिहिता येत नाही, वाचता येत नाही. दर शनिवारी इकडे असतं का? कसं काय? नाही नाही नाही, कवा तरी येत. कवा तरी येत आहे. कसा इथला बाजार? बाजार चांगला आहे. चांगला आहे, परवडणार आहे. आपल्या शेतकऱ्यांच्या हिताचा बाजार आहे. शेतकऱ्यांचा आहे. बर बर. रेट वगैरे व्यवस्थित मिळतात इकडं? रेट काय अडचण येत नाही. आठवडी बाजार म्हणजे हे जगत झालंय, पहिले चांगलं होता, आता आठवडी. बरं, इथलं जे बाजार कमिटी आहे, बाजार कमिटी त्याबद्दल काय सांगाल? कसं आहे कमिटी, सहकार्य करतं का तुम्हाला? होय होय. चांगलं आहे. होय. सभापती कोण आहे आता इथं? आता सभापती काय आहे? माणूस आपला जाईल. सुधारणा केल्या का इथं? होय होय, सुधारणा चालूच आहे. चालूच आहेत. बर, खटपटीकडे आहे? खटपट करणारा माणूस आहे. संतोष पुजारी? संतोष पुजारी. बर, चांगला माणूस. छान. माझं गाव पिलीव आहे. पिलीव. आज काय काय आणलाय मग? बोकड आणलीच. किती बोकड आहेत आज? दोन आणली. एक विकलंय? एक विकलाय, एक राहिले. बर बर बर. आता हे राहिलेलं बोकड कितीला सांगाल? तेरा सांगतो, 10 पर्यंत देणार आहे. 13 सांगतो 10 पर्यंत द्यायचं. किती महिन्याचा आहे? काय दात लावलं नाही? दात लावलं नाही. कुठल्या जातीचा आहे?
उस्मानाबाद उस्मानाबाद आहे. बरं, वजनाला किती आहे माहिती आहे का अंदाज? अंदाजे वजनाला त्याचं 18-20 किलो वजन आहे. 18-20 किलो वजन आहे. बरं, बाकी काय दोष बिष काय नाही ना? काय सुद्धा पाळून शेळी पालन ठेवायला वगैरे? एक नंबर ब्रीड आहे. एक नंबर ब्रीड आहे. बरं, आणि मगाशी जो दिला ते किती हजार दिला? तो 11,000 दिला. 11,000 त्याच्या जोडीचा होता. त्याच्या जोडीचा. याला काय अपेक्षित आहे रेट मग तुम्हाला? आता काय त्याच्या मग 15,000 टाकलं. बरं बरं, तरी पण किती कमी जास्त करून कितीला द्यायला तयार आहे? तरी पण शेवट 10,000 द्यायचं. 10,000 द्यायचं. आज जरा कुर्बानीमुळं बोकडाची आवक जात आहे. आवक जात आहे. आवक जात असल्यामुळे जरा थोडं शेतकऱ्यांना ह्या बारेनं काय थोडं हे नाही. बरं बरं, लय माल आलाय बाजारात. माल जास्त आलाय. माल त्यामुळे जरा जर तडजोड करून द्यावं लागणार असं म्हणताय काय? जरा ह्या बाजार ही बाजार जरा थोडा लूजच आहे. लूज आहे शेतकऱ्यांसाठी. घेणाऱ्यासाठी चांगला आहे. बरं, आठपाडीचा बाजार इतर वेळी कसा असतो? काय बाजाराबद्दल काय? इतर वेळी बाजार हा टॉप आहे. आठपाडीचा बाजार नामांकित बाजार आहे. नामांकित बाजार बाजार आहे. त्यामुळे सगळ्या खेडेपाड्यातील तालुके लेवलची माणसं आठपाडी बाजारात आवर्जून शेळे बकरे घेऊन येते. ती बाबा काय तर 1-2 पैसे ज्यादा मिळतात सगळ्या बाजारापेक्षा. बरोबर, त्यासाठी घेऊन येते. बरोबर, मला सांगा या इथं जे कमिटी आहे आता बाजार कमिटी, त्याबद्दल काय सांगाल? सुविधा कशा आहेत तिथं त्यांची? बाजार कमिटीने थोडी प्रगती केलेली आहे आणि बाजार कमिटी ही मोठी आहे. आठपाडे हा बाजार सगळ्यात नावाजलेला बाजार आणि मोठा बाजार. मोठा बाजार आहे. मोठा बाजार. बाकी बहुतेक सुविधा तुम्हाला चांगल्या दिल्या तिथं? दिले. मामा कुठलं गाव? गरणेगे. बर, आज काय काय आणलं विक्रीला? बोकडा एक मोठा एक बारका आहे. एक मोठा एक बारका बोकडा आणलाय. बरं, समोर दिसतोय कुठल्या जातीचा? तो आपला साधा आहे. बर बर, काय रेट सांगताय त्याचा? आम्ही सांगतोय 40,000 रुपये. 40,000 रुपये. किती वर्षाचा काय? 2 वर्षाचा. 2 वर्षाचा आहे. साधारण काय वजन वगैरे माहिती आहे का? वजन आहे 40-45 किलो. 40-45 किलो आहे. बर, बाकी काय दोष बीज भट्टा काय नाही? काय नाही, काय नाही. शेळीच्या रत्नासाठी वगैरे चालेल का? शेळी फार्म मध्ये बोकड? शेळी फार्म मधून नाही, तर आपले गावठी शेळ्यामधले. गावठी शेळ्यामधला आहे. बर, काय कमी जास्त करून देताय का? कसं काय आले गिरायक तर द्यायचा कमी जास्त करून. किती होईल तरी पण कमी जास्त? कमी जास्त करून आला तर 30-32 पर्यंत द्यायचा. 30-32 पर्यंत द्यायचं. घरी अजून शेळा किती आहेत? घरी अजून 22 आहेत. 22 शेळा आहेत. 6,500 रुपये. म्हणजे हे बाहेर चराव आहेत का आपलं बंदिस्त? चराव आहेत. चराव आहेत म्हणजे क्वालिटी आहे एकदम. बर, शेवट किती म्हणताय? शेवट 32 बोलतोय. 32 पर्यंत द्यायचा आहे. द्यायचा. बर, आणि हे बारकं लावला हे किती? त्याचं 6,500 सांगतोय. 6,500. किती 3-4 महिन्याचा आहे का? नाही, 3 महिन्याचा. 3 महिन्याचा आहे. 4,500 द्यायचा आहे. बरं, मोबाईल नंबर सांगा तुमचा. 86-00-1767-48. म्हणजे या बाजार नंतर सुद्धा तुम्हाला संपर्क केला तर तुम्ही शेळा बकरी देऊ शकताय? देऊ शकतोय. डालगाव. डालगाव मधून आलाय. काय नाव आपलं? रंगराव वाघमारे. वाघमारे. बरं, आपलं काय शेळी फार्म आहे काय? शेळी फार्म नाही, व्यापार. व्यापार करतो. व्यापार. बरं, काय कुठल्या जातीचं बोकडं? ही देशी आहे. देशीच आहे. बरं, किती महिन्याचं आहे? ही 2 वर्षाचं आहे. 2 वर्षाचं बोकडं. बरं, काय किंमत सांगायला? 30,000 सांगायला. 30,000. बरं, आता ईदसाठी खास इकडे आलाय. हा, ईदसाठी आलोय खास. बरं, किती आहे वजन वगैरे? वजन हे तुझं 50 किलो आहे. 50 किलो वजन आहे. 30,000 किंमत सांगायला. देशी व्हरायटीज आहे. देशी व्हरायटी. बरं बरं, बाकी दोष बीज काय काय? काय काय सुद्धा काय नाही. काय ईदसाठी चालतोय. सगळी येणार आहेत. काय कमी जास्त करून द्यायची इच्छा आहे का? 25 ला मागायले. 25 ला मागायले. बर, आपल्याला 30 ला द्यायची इच्छा आहे. बर, व्यापार करताय? व्यापार करतो. बर, मोबाईल नंबर सांगा. 98-222-93-34. आता तुम्ही व्यापार करताय, आठपाड्याचा बाजार कसा वाटतो? आठपाड्याचा बाजार सगळ्यात मोठा बाजार. सगळ्यात मोठा? सांगली जिल्ह्यात मोठा बाजार. सगळ्यात मोठा शेळ्या मेंढ्यासाठी बाजार आहे. बाजार खास. बरं, इथं जे शेतकरी येतात आणि व्यापारी पण येतात, नेमकं कुणासाठी हा चांगला बाजार आहे? शेतकरी दोघांसाठी चांगला बाजार. दोघांसाठी चांगला बाजार. फायदेशीर बाजार. फायदेशीर बाजार. बरं, म्हणजे इथं बाहेरचे लोक यायला हरकत नाही? व्यापारी? नाही नाही, काय हरकत नाही. मला सांगा, इथलं कृषी उत्पन्न बाजार समिती जी आहे, कमिटी जी आहे, त्यांच्याकडून सुविधा चांगल्या मिळाल्यात का? चांगल्या.
काय जाणवत आहे? नाही करायला पाहिजे किंवा असं काय? चांगल्या चांगल्या सुविधा आहेत. उणीवा काय जाणवत आहेत? काय करायला पाहिजे अजून? काय नाही काय आमची गैरसोय होते असं काय? काय नाही काय नाही काय नाही एकदम चांगलं आहे. हो चांगलं. पाण्याची सोय आहे? पाण्याची सोय आहे. टॉयलेट बाथरूम सोय आहे का? आहे. जेवायची नाश्त्याची सगळी सोय आहे. म्हणजे बाहेरचे लोक जरी इथं आले तरी गैरसोय होणार नाही? नाही होत नाही. गर म्हणजे व्यवस्थित आपला व्यवसाय होऊ शकतो. होय होय. कुठं आलाय? जाकापूर मधून आलो. जाकापूर. काय काय आणलं होतं विक्रीला? विक्रीला 4 बोकडं आणली होती. बर. मोठी 2 आहे ती. व्यापारी आहे का? शेतकरी आहे. व्यापारी आहे. व्यापार करताय? बरं. समोर लावला आहे बोकड कुठल्या जातीचा आहे? ह्याचा आहे, भोर मधला आहे. भोर मधला आहे. बर. काय भोर मध्ये म्हणजे नेमकं काय आहे विशेषतः? काय काय लांबडी का नाही ती? बर. किती लावला? काय किंमत काय सांगते? त्याची 35,000 सांगितलं किंमत. 35,000. किती वर्षाचा आहे? ही 1.5 वर्षाचा. 1.5 वर्षाचा आहे. वजनाला किती आहे? काय वजन? याचं 60 किलो. 60 किलो वजन आहे. बर. काय कमी जास्त करून द्यायची इच्छा आहे का? हो आहे की. बरं. किती म्हणताय शेवट? 23 मागते ती. 23 मागते. आणि 25 म्हणतोय. बरं. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 88 06 88 28 15. मला सांगा इथलं आटपाडीचा बाजार कसा वाटतोय? आटपाडी बाजार चांगला आहे. चांगला आहे. काय व्यापारी दृष्टिकोनातून चांगला आहे का शेतकऱ्यांसाठी? सगळ्यांसाठी चांगला. सगळ्यांसाठी चांगला. सगळ्यांसाठी चांगला. आटपाडीच्या बाजारामध्ये खास ईदसाठी काही खास बोकडं आज या बाजारात आपल्याला बघायला मिळतात. खास करून डोक्यावरती चंद्रकोर असणारे बोकडं देखील आज इथं व्यापारासाठी विक्रीसाठी आलेले आहेत. बघ्यात शेतकऱ्यांकडून आपण माहिती घेणार आहोत. दादा कुठलं गाव आपलं? बलवडे. बलवडेच आहे. काय काय आणलं होतं आज विक्रीला? बोकडंच आणलं. फक्त हा एक बोकडा आणला? बर. काय विशेषतः आज ईदसाठी घेऊन आलाय? काय अपेक्षित आहे याची किंमत तुम्हाला? 60,000 रुपये. 60,000 रुपये. किती वर्षाचा काय? 19 महिन्याचा. 19 महिन्याचा आहे. बर. म्हणजे अजून 2 वर्षाच्या आतलं आहे. तब्येत वगैरे जाम दिसते की? बर. तुमची काय शेळी फार्म वगैरे आहे का? नाही नाही. घरचाच आहे. घरचाच आहे. 4 शेळ्या. 4 शेळ्या. बंदिस्त फार्म मधला आहे का कसं काय? मुक्त आहे. आपलं मोकळं मुक्तपणे. मला खास ईद साठीच ठेवला होता. काय ईद साठी? बर. काय सांगाल अजून बोकडा बद्दल? 60,000 रुपये. 60,000 रुपये. बर. मागण्या आता किती पर्यंत व्हायला? काय 30-40 पर्यंत. 30-40 पर्यंत मागणी व्हायला. बर. डोक्यावरती चंद्रकोर आहे. बर. अजून काय? शरीराचा बांधा चांगला आहे? तब्येत मजबूत आहे. बर. वजनाला वगैरे किती आहे माहिती आहे का अंदाजे? काय वजन केलं? वजन केलं नाही. बर. कुठल्या जातीचा आहे म्हटलं बोकड? बोकड आपला देशी. देशीच आहे. बर. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 99-75-22-73-76. म्हणजे अपेक्षित रेट किती आहे तुम्हाला? 50 पर्यंत आलो. 50 म्हणजे 60 सांगताय आता. तर शेतकरी बंधूंनी या ठिकाणी बघू शकता ईदसाठी खास करून चंद्रकोर असणाऱ्या बोकडाला अधिक पसंती असते आणि ते आटपाडीच्या बाजारामध्ये आपल्याला बघायला मिळतात. 60,000 या बोकडाची किंमत सांगण्यात आलेली आहे. कमी जास्त करून 50,000 पर्यंत द्यायची शेतकऱ्याची इच्छा आहे. चला तर मग आपण पुढील अपडेट जाणून घेऊयात. दादा कुठलं गाव? गळेवाडी. बर. प्रत्येक बाजारला आटपाडीच्या आता खास बोकडं तुम्ही आता घेऊन आलाय. काय सांगता किंमत ह्याची? मी सांगतो 30,000 रुपये. 30,000 रुपये. कुठल्या जातीचं बोकड आहे? ही बिठल मध्येच मोडतोय. बिठल मध्ये मोडतोय. तुमचं काय शेळी फार्म आहे का कसं काय? नाही ना, आपले 10-12 शेळी. 10-12 आणि मुक्तपणे आहेत? हा मुक्त. बर. किती सांगता किंमत? 30,000 रुपये. 30,000 रुपयाला. किती महिन्याचं आहे? ही 17 महिन्याचं. 17 महिन्याचं आहे. बर. बाकी काय दोष बीज काय नाही? काय नाही, व्यवस्थित आहे. ईदला चालणार बोकड आहे? ईदला चालणार. काय कमी जास्त करून द्यायची इच्छा आहे का? द्यायची की. 25 लेवलला आल तर देऊन टाक. 25 लेवलला आल तर द्यायचं. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 74-99-30-68-46. बाकी ईदला बाजार कसा वाटतो तुम्हाला? ईदला बाजार तसंच चांगला आहे. बरं. ही शनिवार आहे ना, लय भरलाय. बरं. आणि गिराईक जरा कमी. गिराईक कमी आणि बोकड जास्त आहे. बोकड जास्त आहे. दुसऱ्या बाजार पक्षी. दुसऱ्या बाजार पक्षी. मला सांगा इथली जी कमिटी आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती, बऱ्याच सुविधा दिले असं आम्हाला सांगतात. खरंच तेवढ्या सुविधा आहेत का? नाही, सुविधा आहेत. किती सुविधा आहेत? काय अजून कमतरता आहे का? कमतरता सगळं आहे. जेवण पण आहे. अजून काय उणीवा असतील तर सांगा. नाही नाही, तसे काय नाही, एकदम व्यवस्थित आहे सगळं. व्यवस्थित आहे. पण बाजार ही शनिवारचा ना, बकरीद असल्यामुळं एकदम लय मोठा. बरं. लय मोठा आहे. जास्त गर्दी झाली आणि गिराईक कमी. गिराईक कमी आहे. मावशी काय सांगाल, तुम्ही कुठला आलाय? आणि पण
पिंपळेवाडीच माल आहे. मग आजच आलाय का वारंवार, म्हणजे दर शनिवारी वगैरे येतात? नाही नाही, वारून वारून येतो. येतात? तुमचं काय शेळी फार्म आहे? नाही नाही, 11 शेळी आहेत. बरं बरं. वरच्यावर पिल्ले वगैरे विक्रीला घेऊन येतात? हा, विक्रीला घेऊन येतात. काय लावला बोकडाची किंमत? 30,000 रुपये. 30,000? कुठला आहे, देशी आहे का? हा, देशी. बरं. बाहेर फिरलेला आहे का? बंदिस्त आहे? नाही नाही, फिरतो. बाहेर फिरतोय म्हणजे एकदम क्वालिटी आहे? हा, क्वालिटी. बरं. किती महिन्याचा आहे? त्याला 17 महिने झाले. 17 महिन्याचा आहे. काय कमी जास्त करून द्यायची इच्छा आहे? कितीपर्यंत होईल? काय काय 30 आसपास कमी जास्त आल तर देऊन टाकायचं. देऊन टाकायचं. बरं बरं. बाकी काय, बट्टा बिट्टा काय नाही? काय सुद्धा नाही बघाय. बरं बरं. व्यवस्थित आहे. वजनाला वगैरे काय अंदाज माहिती आहे? नाही नाही, काय माहित नाही. बरं. तुम्ही आता सारखं इकडे येत असताय, काय वाटतंय कमिटी बद्दल? बरं वाटतं. सुविधा दिल्यात का चांगल्या? दिलेत. का अजून काय तुम्हाला वाटतं हे अपेक्षित आहे, हे कमिटीन करायला पाहिजे? काय नाही, व्यवस्थित दिलेल्या आहेत सुविधा. बरं. मावशी तुम्ही काय आणलाय? बोकड आणला होता. आणला होता? विकला? विकला. बरं. कुठल्या जातीचा आणला होता? देशीच होत. देशीच होत. होय. बरं. कितीला विकला मग? 8.5 इकला. 8.5 होता. बारका होता का? 8.5. काय वाटतंय बाजाराबद्दल इथल्या? छान वाटतंय. मी बी मुंबईला राहिलेली आहे. बरं. आता शेळ्या बिळ्या केल्यात. शेळी पालन केलंय? बरं बरं. मुंबई शहरात राहून डायरेक्ट गावाकडे? गावाकडे येऊन मी शेळी पाळते. बरं. बघा, दोनदा आले मी इकडं. बरं बरं. आय छान आहे सगळं. आता तुम्ही शहरात बघता किती सुविधा असतात, आता इथल्या सुविधा बद्दल काय सांगा? आता हळूहळू व्हायला लागले. सुद्धा पाहायला लागले. हो. मावा कुठल्या गावचा? तांदुळवाडी. तांदुळवाडीच आहे. काय काय घेऊन आलता बाजार? दोन बोकडं. दोन बोकडं? चांगले मोठे बोकडं घेऊन आलाय का? होय. बरं. शेती करते? शेतकरी आहे का व्यापारी? शेतकरी आहे. शेतकरीच आहे. तुमचं काय शेळी फार्म आहे? हा आहे. बरं बरं. हे काय बंदिस्त आहेत का मुक्त फिरलेले आहेत? बंदिस्त आहेत. बंदिस्त आहेत. बरं. कुठल्या जातीचं बोकड आहे? हा, कोटा जातीचं आहे, राजस्थानी. कुठल्या जातीचं बोकड आहे? कोटा. राजस्थानी कोटा. हा. बरं. मग ईदसाठी खास इकडे विक्रीला आलाय? हा, आलो. बरं बरं बरं. किती महिन्याचं आहे काय? हा, 18 महिन्याचा आहे. 18 महिन्याचं बोकड आहे. साधारण वजन बिजन काय? 85 किलो. 85 किलोच्या पुढे जातोय. बरं. काय किंमत अपेक्षित, काय लावलाय? किंमत 40 पर्यंत द्यायचंय त्याला. 40 पर्यंत द्यायचं आहे. बरं. मागणी कितीपर्यंत आल्या? मागणी जाते 35-36 कडे जाते. बरं बरं. वजन जास्त आहे आणि किंमत कमी लावलाय की? हा, लावते. का बरं? शेवट बाजार आहे. शेवट बाजार आहे. आता इथून पुढे एवढ्या तेजीचा बाजार नसणार? नाही, आता नसतो. मोठ्यांचा बाजार म्हणजे हाच मोठा बाजार आहे. ईदचा शेवटचा बाजार पुढे कमी होणार? हा. बरं बरं. नायकला तर आपल्याला विकायचा बी नाही. विकायचा बी नाही. लक्षरी लावायला आपण 400 घेतो. बरं बरं. तेवढं पैसे पण आपला बिझनेस वर्षापर्यंत तेवढं होते. बरं. काय अडचण नाही. आता मला ह्या बोकडाबद्दल सांग. हा, बिटलचा आहे. बिटलचा बोकडा आहे. काय बिटल म्हणजे काय असते याच्या शरीर एसटी मध्ये? काय नाही, लांबीला ज्यादा आहे. लांबीला ज्यादा आहे. कमी काल होते, जास्त वजन वाढते म्हणते, ते खरं आहे का? हा, वाढतंय. 18 महिन्याचा किती वाढलंय बघा. बरं. 18 महिन्यात तुम्ही 85 सांगाला याचं? हा, किलो. बरं. मग याचं वजन किती आहे? 2.5 वर्षाचं आहे. 2.5 वर्षाचं आहे. 100 च्या आसपास आहे. 100 च्या आसपास आहे. रत्नाला चालतोय शेळी पालनात? रत्नासाठी चालतोय काय? हो. पैदाशीला? हो. मग बर. जातीवंत पिल्ल पडणार? हो. 500 घेतो ना, 400 घेतो आपण. बर. हा राजस्थानी कोटा आहे आणि हा बिट्टल आहे? बिट्टल आहे. बर. काय किंमत काय सांगाल? ह्याची 45 पर्यंत द्यायचं. 45 पर्यंत द्यायचं. मागणी व्हायला लागल्या का? आता मागणी किती पर्यंत आली? मागणी 35 पर्यंत जाते. 36-35. हो. बरं. ऐकले तर नाही आम्ही विकणार. मग परत घरी घेऊन जाईल? नाही, काय करू, त्याचे डबल पैसे होते. हो, 100%. आता ह्याचे 20,000 झालेत माझे. बरं. काय त्याला करायचं एकूण? बरोबर. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 97-66-40-87-28. कसं काय इकडे आटपाडीला कायम असतं का बाजारला का वरच्या? नाही नाही नाही, कधीतरी येत आहे. आपले शिळी लय नाही त्या, थोडे 10,000 आहे. लय नाही हाय बाजार म्हणून बघायला आलो. बघायला आज जरी नाही विकलं तरी घरला घेऊन जाणार? जाणार. दादा कुठलं गाव? चौपडे. बरं. काय काय घेऊन आलता आज? बोकड आणलं. बोकड? एक बोकड विक्रीला आणलाय. बरं. खास ईद साठी बोकड बाहेर काढला का? ईद साठी. बरं. काय आपलं शेळी फार्म आहे? शेळी फार्म आहे. बरं बरं. काय किंमत सांगायला? 35,000 रुपये. 35,000. कुठल्या जातीचा? बिटलचा. बिटलचा आहे. बर. काय कमी जास्त करून द्यायची इच्छा आहे का? 32 पर्यंत. 32 पर्यंत द्यायचं आहे. 32 पर्यंत द्यायचं आहे. किती महिन्याचा बोकड? 2.5 वर्षाचा. 2.5 वर्षाचा आहे. साधारण वजनाला वगैरे कसं काय? 80 किलो भरते. 80 किलो भरते. मग 80 किलो वजन आहे पण किंमत लय कमी सांगताय, कसं काय? बाजार आज माल
माल ज्यादा आहे, माल ज्यादा, त्यामुळे किंमत कमी करा केलाय. बर, हा बोकड तुम्ही रत्नासाठी वापरत होता का पैदाशीला? वापरतोय. वापरताय. बर, एखाद्याला वाटलं हा पैदाशीला घेऊन जावं तर चालू शकतं? चांगला आहे, चांगला आहे. पिल्ला 100 टक्के पडला? बीड चांगला आहे. बीड चांगला आहे. बीटल बीड चांगला आहे. बाकी काय सांगाल इथल्या बाजाराबद्दल? बाजार काय आहे, मार्केट चांगला आहे, आठपाडी बाजार मोठा भरतोय, बाहेरचे व्यापार ज्यादा येते, बाहेरचे व्यापार येतात. इथल्या कमिटीने चांगल्या सुविधा दिलेत काही? दिले दिलेत. अजून काय कमतरता आहेत? नाही कमतरता काय. अजून असं काय जागा कमी पडत आहे काय सुविधा? थोडी गर्दी होत्या, कसं झालंय आज माल ज्यादा आल्यामुळे जरा आजच गर्दी झाल्या. पण इथं काय फसवणूक वगैरे होते का व्यापाऱ्याकडून वगैरे? काय सुद्धा काय होत नाही, व्यवस्थित पारदर्शक व्यवहार होते. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 95-61-74-94-23. दादा कुठलं गाव? सांगोल तालुका, एलमोर मंगेवाडी. मंगेवाडीच आहे. मला सांगा, आतापर्यंत बाजारात फिरतोय सगळ्यात उंच आणि लांब बोकड तुमचं बघायला मिळते? होय होय होय. काय विशेष? तनुजा गोट फार्मचा नाव आम्ही सर्जा ठेवलेलं आहे. आणि एवढा जबरदस्त बोकड आहे. ह्याच्या बरोबरचे 5 बोकड होते मी मुंबईला इकडे कराडला वगैरे विकली. हा एकच राहिला, हा विकू वाटत नाही, पण तरी पण एकदा बाजार लावायचा म्हणून मी घेऊन आलोय. काय विशेषता काय याच्यामध्ये? दिसायला तर उंच आहे, लांब आहे, काय सांगाल? विशेषता म्हणजे आज ब्रीडिंग साठी एवढा जबरदस्त आणि सुपर ओरिजिनल बीटल आहे. बीटल आहे. आणि याची जी लेंथ आहे 5 फूट, जे 5 फूट 2 इंच आहे, आणि हाईट जी आहे ते 4 फूट 3 इंच हाईट आहे. बर बर. आणि तापाड आहे, असं ब्रीडिंग साठी एक नंबर आहे. रगील बोकड आहे? हा, रगील बोकड आहे, जबरदस्त आहे. शिळीला 1-2 मिनिटात असं म्हणजे वाट बघायची गरज नाही, एवढा तापाड आहे बोकड. बर बर. आणि आमच्या बघायला गेलं तर 20 शेळ्या आहेत तनुजा गुड फॉर्मच्या. आणि या बोकडाच्या जी आवलादी म्हणतो तर एकच नंबर आहेत सध्या. एक नंबर आहे. बर बर. त्या बोकडाला घरी मागणी होती 75,000 ची. बर बर. काय इथं आता मागणी 50,000 चालू आहे. बर बर. आता बघू कसं होतंय काय होतंय. बाकी काय? बाकी याला वजनाला वगैरे कसं काय? 101 किलो आहे वजन. 101 म्हणजे 100+ गाठलेलं? हा 100+ ज्यादा होतं, पण आता हे पावसामुळे 4-5 किलो कमी झाले. कमी झाले. त्या बोकडासाठी काय? आता हे तुम्ही पैदाशीला वापरताय, काय वेगळं खुराक वगैरे देत होता? वेगळं खुराक म्हणजे काय नाही, मका द्यायचो, हरभरा भुस्सा द्यायचो, गहू भुस्सा द्यायचो, रत्ताम द्यायचो, सगळ्या शेळ्याला असते ते द्यायला असते. आता एवढं चांगला गुणवत्तेचं बोकड तुमच्याकडे आहे, रत्नासाठी चांगला आहे, पैदाशीसाठी चांगला आहे, हे अख्ख्या बाजारात तुम्ही एवढं मजबूतीचा बांधाय, मग तुम्ही हा बोकड ईद साठी कटिंगला देणार का पाळण्यासाठी द्यायची इच्छा काय वाटते? नाही नाही, कटिंगला देत नाही मी. बर बर. मी इथं जो बेण्याला जो येणार आहे त्यांनाच द्यायसाठी आलेली इच्छा आहे. म्हणजे पुन्हा या बोकडाला तुम्हाला भेटता येईल अशा पद्धतीने नियोजन करायला? करेक्ट. हे जे भरपूर पैसे कमवून दिले आम्हाला, एका वर्षामध्ये जवळजवळ 65,000 रुपये झाले. बर. मोबाईल नंबर सांगा बघा तुमचा. मोबाईल नंबर तनुजा गोट फार्म, एल्मोर मंगेवाडी. माझं नाव आहे रमेश चौगले, 83-08-21-66-21. म्हणजे वर्षा अखेर याचं उत्पन्न जवळपास 65,000 तुम्हाला मिळालंय पैदाशीतून? हो. बर. आता जर इथं मार्केटमध्ये चांगला रेट आला तर कितीला देऊ शकताय? देज म्हणतो 70 पर्यंत. 70 पर्यंत. बर. आता घरीच तुमची चांगली मागणी होती, मग इथं बाजारात घेऊन आलाय? आलोय मी बाजार, दावा आणलाय याला. बर बर. जर आणलो नसतो तुमची भेट झाली असती का? हा नाही, निश्चितच. त्यासाठी बघू जरा चाल वगैरे कसे जर दाखवा, काय बट्टा बिट्टा आहे का दाखवा. तर शेतकरी बंधूंनो बघू शकता अशा पद्धतीने हा बोकडा आहे, बिट्टल जातीचा बोकडा आहे. बाकी चाल बिल पायात काय दोष आहे का निश्चितपणे आपण या ठिकाणी बघू शकतोय. एकदम उंच आणि लांब बांधा असणारा हा बोकडा आहे. यलमार मंगेवाडी सांगोला येथील हा बोकडा आहे. शेतकरी? नाही, शेतकरी घेतले पाळायला. तुम्ही पाळायला घेतलाय? बर. कुठल्या जातीचा बोकड आहे? बिट्टल मधला. बिट्टल मधला आहे. बर बर बर. किती महिन्याचा? काय ही 6 वर्ष झाली. 6 वर्ष झाली. काय बिट्टल मध्ये विशेषता काय याच्यामध्ये? अजून काय नाही, बिट्टल म्हणजे पाळा जर चांगला असेल म्हणून घ्या शेड आपल्या. बर बर. असं आहे काय? बर. आणि काय रेटने घेतला? ही 23,000 घेतलं. 23,000 घेतलं. किती महिन्याचा म्हणलंय? 6 वर्ष झाली. 6 वर्ष झाली. बर. कसं आहे शरीराचा बांधा वगैरे? शेळ्या इथे 20 घर पाळा घेतलंय. बर. 20 वर्ष म्हणजे रत्नासाठी हा बोकड तुम्ही आता वापरणार? कसा आहे आठपाडीचा बाजार? कसा आहे? चांगला आहे. बर. इथला कृषी उत्पन्न बाजार समितीने काही सुविधा दिलेत? सुविधा भरपूर आहेत. आहेत का सुविधा? काय काय दिलेत? समाधानकारक आहे का इथल्या कमिटीवर?
आता काय आम्ही परगावचं त्यामुळे आपलं काय एवढं म्हणजे इथलं अनुभव नाही. काय सुख सुविधा काय काय तिथे शेतकरी आला पशुपालक आला तर? हाय चांगले व्यवस्था चांगली व्यवस्थित आहे. कुठलं गाव? शेतपळी आटपाडी तालुका. बर, तुमचं काय शेळी फार्म आहे का? शेळी फार्म आहे. आणि व्यापार करताय का? नाही व्यापार नाही. शेतकरी स्वतः आहे? स्वतः शेतकरी. बर, काय सांगाल बोकडाबद्दल, कुठल्या जातीचं आहे? बोकड बिट्टल जातीचं आहे. बर, उंची लांबीची आहे 5 फूट 1 इंच आहे आणि उंची 4 फूट 2 इंच कमी आहे. बर बर, बाकी काय शरीराचा बांधा किंवा काय सांगाल बिट्टल बद्दल? बिट्टल मध्ये जर हे शेळींना वगैरे जर ह्याचा बेण्यामध्ये जर वापर केला तर अतिशय कोकरांचा चांगला जन्म शेळीमध्ये होतोय. पिल्ल पडताना चांगली वजनदार पिल्ल पडतात. बर बर, वजनदार पडतात. हो बर. अरे रिझल्ट 100% आहे? हो रिझल्ट 100%. बर, म्हणजे तुम्ही आतापर्यंत पैदासाठी वापरला बघू? हो पैदासाठीच वापरला. बर, आता तुमचं वर्षा अखेर या बोकडातून पैदासाठी होणार उत्पन्न किती आहे? एक साधारण 30,000 आसपास. 30,000 च्या आसपास हे ना आतापर्यंत उत्पन्न करून दिलेलं आहे? हो एका वर्षामध्ये. एका वर्षामध्ये. बर, आता जे तुम्ही आता ईदचा बाजार इथं भरलाय, मोठा बाजार आहे, हे ईद साठी द्यायला आहे, कटिंगला द्यायला आहे का पाळण्यासाठी? पाळण्यासाठी द्यायला. पाळण्यासाठी शेळी फार्म मध्ये द्यायची? शेळी फार्म साठी. बर, वजनाला वगैरे कसं काय? वजनाला साधारण आता वजन याच साधारण 70 किलोच्या आसपास वजन. 70 किलोच्या आसपास आहे. काय सांगता किंमत? किंमत मी सांगताना 35,000 सांगितली. आता आता याचं वजन बघितलं तर जास्त आहे आणि किंमत तर तसं बघितलं कमी. सांगा मार्केट दर पडलेले त्या बाजारामध्ये, त्याच्यामुळे दर पडले म्हणून कमी किंमत सांगायला. अच्छा, तुमचं काय शेळी फार्म आहे? हो शेळी फार्म. बंदिस्त फार्म मधला आहे का मुक्तपणे? नाही, असं खुल्ल्या याच्यामध्ये. खुल्ल्या याच्यात आहे. बर, कमी जास्त करून काय द्यायची इच्छा? कमी जास्त करून देणे थोडी बहुत इच्छा आहे. बर, मोबाईल नंबर सांगा तुमचा. 93-25-52-73-72. बर, जरा फिरवा बघूया काय दोष बिष आहे का, चालणं बघूया. तर शेतकरी म्हणून बघू शकतो गोट फार्ममध्ये पैदाईसाठी हा बोकड वापरण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने जी चाल आहे, तर शेतकऱ्यांनी दिलेल्या नंबरवरती सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता. त्यांच्या इतर शेळ्या किंवा जे बोकड आहेत ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीने हा बोकड आहे. मामा, इथला ह्या बाजाराबद्दल काय सांगाल? ह्या बाजारामध्ये ईदच्या आणि भरपूर बोकडाचा आवक झालेले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे बोकडाचे दर पडलेले आहेत. पडलेले आहेत. बरं, एरवी तुम्ही ज्यावेळी इथे येता त्यावेळी यात्रा कमिटीने बऱ्याच सुविधा दिल्या असं म्हणतात, खरंच आहे का? सुविधा आहे तिथे? आहेत सुविधा, पण थोडस पिण्याच्या पाण्याची वगैरे सुविधा चांगली व्यवस्थित नाही आहे. नाही आहे. म्हणजे इथल्या येणाऱ्या सर्व शेतकरी येणाऱ्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना पिण्याची चांगली सोय पाहिजे. हो चांगली सोय पाहिजे पिण्याच्या. अजून काय जागेबद्दल वगैरे? जागा कमी पडते वगैरे? जागा थोडी बहुत कमी पडते. बर बर, बाजार भरपूर मोठा आहे तालुक्याचा. आटपाडी तालुक्याचा बाजार भरपूर मोठा आहे. व्यापाऱ्यांची पण आवक भरपूर आहे येणाऱ्या बाहेरच्या, पण तशा पद्धतीने थोडीशी जागेची शॉर्टेज पडते. शॉर्टेज पडते. मामा कुठलं गाव? लिंगेवरे. लिंगेवरे. बर, आज बाजारामध्ये बोकडांची संख्या जास्त आहे? जास्त आहे. पण तुमच्या आता एकच शेळी मला इथं बघायला मिळाली. हा, एक शेळी आहे. काय सांगाल, कितीला द्यायला शेळी? शेळीची 10,000 रुपये किंमत सांगतो, पण 5,00,000 मागते ती. 5,00,000 मागते. किती येतं झालं शेळीची? येतं झाली ती 10 येतं झालं. होय. दाताला? दाताला हाय अजून चांगले येतात. दुधाला वगैरे कसे? दुधाला बी चांगले आहेत. 3 करडे होते ती. 3 करडे होते. बर, गेल्याच आठवड्यात हिची करडे केली ती. ना शेळी आणली. महाराष्ट्र बोलताना म्हणलं 3 वेळा बाजारात आणलं, परत 3 वेळा घरी घेऊन गेला. बाजारात आला चौथ्यांदा, कारण मला ही शेळी विकायची नाही. आपली घरची आहे पहिल्यापासून. बर बर, मग बाजारला का घेऊन येतो? घरचे म्हणतात म्हणून घेऊन येतोय बाजारला. घरचे म्हणतात? पण घरच्यांना माहित आहे का तुम्ही महागारी काय घेऊन चाललाय? घरच्या मी लबार सांगतो ना, म्हणतो जर आपल्याला पाहिजे असं मागतच नाही ते, कमी न मागते ते. समजा 10,000 जर मागत असले तर मी 6,00,000 सांगतो, 6,00,000 मागितले म्हणून. बर, असं करून शेळी काय विकायची इच्छा नाही? बर, घरच्यांच्या आग्रह खात राहतंय. हा, घरच्यांच्या आग्रह खात राहतंय. आज जर रेट चांगला मिळाला तर विकणार का? नाही विकणार. विकणार नाही? नाही. आज मी घरात लबाड बोलणार? लबाड बोलणार. घरी घेऊन जाणार. शेळ्या किती आहेत घरी? घरी शेळ्या 6 आहेत्या. 6 शेळ्या 6 आहेत्या. बर बर. तर शेतकरी म्हणून बघू शकता अशा पद्धतीनं जनावरांशी असणारे यांचं जे प्रेम आहे ते सुद्धा असे बघायला मिळतात. असे बरेचसे शेतकरी आज बाजारात आपल्याला बघायला मिळणार आहेत. 3 वेळा बाजारात आणून 3 वेळा घरी गेलेला शेतकरी पुन्हा बाजारात आज आलेला आहे, पण तरी देखील म्हणतो की मला ही शेळी विकायचीच नाही. अशा भावना या शेळ्या या प्राण्यांसोबत या शेतकऱ्यांच्या जोडलेल्या असतात. चला पुढील अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत. चला पंढरपूर. काय काय घेणार आज व्यापाराला?
बोकाड व्यापारच करताय? हा बर, काय मागणी व्हायला नाही? 20 लाख मागायला. 20 लाख? बर, आज काय मग रेट कमी आहे का? बरं असं पडलाय बाजार. पडलाय बाजार? का पडलाय आज बाजार? काय आवक जास्त आहे. बर, कुठल्या जातीचा बोकडी? हे देशी. देशी? देशी मध्ये किती महिन्याचा आहे? काय? ही 1.5 वर्षाचा. 1.5 वर्षाचा आहे. आणि मागणी कितीला व्हायला? 20. द्यायचं कितीला आहे? 25 लाख. 25 लाख? 5000 व्यवहार अडकलाय. बर, बाकी काय दोष बिष काय नाही ना? काय नाही. पैदाशीला द्यायला का कटिंगला? कटिंगला. कटिंगला द्यायला? म्हणजे ईद साठी तुम्ही आणलाय? ईद साठी. आता 25 आणि 20 मध्ये अडकलाय, काय कमी जास्त करून द्यायची इच्छा आहे का? हाय हाय. किती पर्यंत देत आहे? 23 पर्यंत. 23 पर्यंत द्यायचं आहे. दादा कुठलं का? पंढरपूर. पंढरपूर साहेब लांब ना आलाय की? हो. काय काय आणलं होतं बाजारात? बोकडे. हे दोन्ही बोकडे आपले? कुठल्या जातीचे आहेत? लाल कलर आहे. बिटल. बिटल आहे? पण बिटलचं तर कान लांब असतात. क्रॉस आहे. क्रॉस आहे? बिटल क्रॉस आहे. बर, काय अपेक्षित किंमत आहे? 2.60. 2.60 हजार? म्हणजे 30 हजारला एक बोकड. किती महिन्याचे काय? 11-13 महिन्याचा आहे. 1.5 वर्षाचा? 1.5 वर्षाचा आहे. हा 13 महिन्याचा आहे. बर, बाकी वजनाला वगैरे कशी काय? वजनाला 80 किलो. 60 किलो? काय कच्ची केला का? कच्ची नाही. म्हणजे रत्नासाठी पैदाशीला पण चालणारे बोकड आहेत. बर, आज काय कटिंगला मागणी व्हायला लागली? आज मागणी जरा स्वस्त राहिली. होय. किती म्हणतात दोन्ही मिळून? दोन्ही मिळून 50. 50 म्हणतात? म्हणजे तुम्हाला अजून 10 हजार अपेक्षित आहे. 60 हजारला दोन्ही द्यायचे. बर, बाकी काय दोष बिष काय नाही? शेळी पालनाला जर घेऊन गेलं तर चालेल. रिझल्ट आहे का 100? 1 नंबर. बर, बिट्टलचीच पिल्ली पडणार? होय. बर, काय कमी जास्त करून द्यायची इच्छा असेल तर नंबर सांगा. 73-50-95-29-78. घरी अजून? दुसरा एक आहे 73-50-29-56-0. घरी अजून शेळ्या किती आहेत? घरी आहे अजून 25. बंदिस्त फार्म आहे आपलं? हा. का मुक्त? मुक्त आहे. बंदिस्त इकडे सोडतो आपण. मुक्त सोडताय? नंतर जरी संपर्क केला तरी तुम्ही देऊ शकताय. हो. दादा कुठलं गाव? धुळदेव. धुळदेव? काय काय आणलं होतं? बोकड, करड. सगळे बोकड? करड. हो. पाटी बोकडा इथे शेरडा होती. व्यापार करताय? हो. बर, आज काय ईद निमित्त बरेच मोठमोठे बोकड इथं मागणी जास्त आहे. हो. आज बारक्या बोकडा नाही का मागणी? आज जरा ईद निमित्त मोठ्याला असल्यामुळे बारक्याला कमी आहे मागणी. आज कमी आहे? हो. बर, काय लावला यंदा रेट मग? आता ही 9000 सांगितले. 9000 एक एक? हो, एक एक. किती किती महिन्याचे काय? ही 6 महिन्याची असते. 6-6 महिन्याची आहे? 6-6 महिन्याची. बर, वजनाला किती भरतात? वजनाला जिवंत भरते की 25-28 किलो एवढं भरतात? हो. पण बघताना तर वाटत नाही, कमी वाटत. ते जीव आहे त्यांच्या का? ते कमरो हात टाकला कळतंय तर असं. बर, काय अपेक्षित रेट? काय 8000-8500 द्यायचं. 8000-8500 ना आज विकून द्यायचं? द्यायचं. आता ईद निमित्त आवक जास्त आहे म्हणताय. एरवी हाच माल किती पर्यंत जातो? एरवी हा माल 8.5-9 हजार जातो. जातोय? जातो. बर, काय सांगायला इथल्या बाजाराबद्दल? बाजार हा पहिल्यापासून आम्ही करतो, लहानपणापासून हा बाजार चालू. हा बाजार कसा वाटतोय बाजार इथला? बाजार चांगला आहे घेतला. आता तुम्ही बाहेर पण जात असाल व्यापार आहे म्हणलं. हो, जातो. पण इथला बाजार कसा वाटतो? इथं व्यापारी जास्त येतात ना? जास्त येतात. हो. त्यामुळे मागणी पण जास्त असते. मागणी पण जास्त असते. मला सांगा, इथल्या यात्रा कमिटीने बऱ्याच सुविधा दिल्या असं आम्हाला सांगितलं. तसे काही सुविधा आहेत खरंच इथं? हो, आहेत की. का अजून काय कमतरता भासते? कमतरता नाही काय. तशी पाण्याची सोय आहे. पाण्याची सोय? तर बकरी आत घेताना पावती नाही, ती चांगली सुविधा आहे. बर बर. म्हणजे अयोध्येरित्या काय तुमच्याकडनं वसुली वगैरे असं होतंय का? नाही नाही, अयोध्येरित्या काय होत? फसवणूक वगैरे होते? काय नाही. कुठल्या प्रकारची नाही होत? कुठल्या होत? आता करसुंडी. करसुंडीच आहे? आज काय काय आणलं बाजार? आज असली मोठी बोकडा आणली होती 7-9. बर, शेतकरी का व्यापारी? हो, व्यापारी. व्यापार करताय? बर, किती आणलं होतं बोकडास? 9 आणलीत. 9 असली मोठी. मग कपली कसं? कपली एक राहिल्या. एकच राहिला? बरं, 9 आणली होती ती लवकर कपली. हा एक माग राहिलाय. हो, मागायला लागली त्याला बी आता. बरं, 25-27 ला देत नाही. 25-27 ला? काय अपेक्षित काय रेट तुम्हाला? अपेक्षित 35. 35 अपेक्षित आहे? 35. वजनाला वगैरे कसं आहे काय? वजनाला 50-45 किलो आहे. बरं, किती महिन्याचा बोकडा? 1.5-2 वर्षाचा. जात कुठल्या? देशी. देशी? देशी मध्येच आहे? हो, देशी. बरं,
कमी जास्त करून काय हो कमी जास्त होईल की काय झालं कितीपर्यंत होईल 30 च्या वर तर आलं पाहिजे 30 च्या वर तर आलं पाहिजे मोबाईल नंबर सांग तुमचा 88 30 95 16 53 तुम्ही व्यापार करताय हो व्यापार दर बाजारला येत असतो दर बाजार सगळा आजच्या बाजाराबद्दल काय सांगाल ईदसाठी बाजार जास्त माल आहे जास्त माल आला त्यामुळे रेट पडलेला आहे रेट पडलेला आहे इथल्या यात्रा कमिटी बद्दल काय सांगाल सुविधा दिलेत का चांगल्या यात्रा कमिटीचं एक नंबर काम आहे सगळं एक नंबर काम म्हणजे पाण्याची सुविधा आहे बऱ्यापैकी सगळं पावती विषय काय परत सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत म्हणजे बऱ्यापैकी चांगला आहे सगळे सगळं आणि आतून म्हणजे कुणाची दक्षता घेते यात्रा कमिटीची काय अडचण फसवणूक वगैरे काय नाही एक नंबर यात्रा कमिटी कारण बऱ्याच ठिकाणी शेतकरी फार जेरीस येतो फसवणूक फार होते का तसं नाही काय तसं इथला कृषी उत्पन्न बाजार समितीचं लक्ष आहे का सगळीकडे आहे आहे चेअरमन वगैरे स्वतः फिरतेच जातील आताच मला भेटून गेले चेअरमन इथले बर बर चांगले मला सांगा सभापती कोण आहेत आता सभापती आपले पुजारी संतोषांना काय सांगाल त्या व्यक्तिमत्वाबद्दल काय चांगला सुविधा दिलेत सुविधा दिलेत चांगला आहे कार्य त्यांचं चांगलं चांगलं आहे आता तुम्ही बऱ्याच वर्षापासून व्यापार करत ते आल्यापासून काय बदल बराचसाच बदल केलाय म्हणजे सगळी स्वतः देखरेख स्वतः लक्ष घालतात पुजारी साहेब म्हणजे आणि कार्यकर्ते ज्यांचे जे कामगार आहेत त्यांना बी सांगतात म्हणजे व्यवस्थित लक्ष द्या जातीने स्वतः लक्ष घालतात चांगलं काम दिसतंय तुम्हाला चांगलं काम आहे त्यांचं कुठलं गाव दादा निमगाव मगर निमगाव बर आज काय काय आणलं होतं आज बोकड आणलं एवढा एकच बोकड आणलं एकच बोकड तुमचं काय शेळी फार्म आहे मुक्त आहे का बंदिस्त मुक्त आहे मुक्त आहे किती शेळ्या आहेत 40 शेळ्या 40 शेळ्या हा बोकड काय पैदाशीला ठेवला होता का कसं काय बियाण्याला बोकड आहे बियाण्याला बोकड आहे बर आज काय ईद साठी बाहेर काढला ईद साठी काढला बाय बर कुठल्या जातीचा बिठल जातीचा बिठलचा आहे 88 किलो वजन आहे आता 88 किलो वजन आहे बर बाकी काय दोष बिष काय नाही नाही काही नाही आता पैदाशीला तुम्ही वापरला आता कटिंगला द्यालाय का बरं असं आता ते 2 वर्ष झालंय बोकडी 2 वर्ष झालं पैदाशीला पुढे चालणार नाही चालणार चालणार हो अजून 2 वर्ष चालेल बर काय अपेक्षित रेट आहे किंमत अपेक्षित 45-50 पर्यंत द्यायचं मागणी किती पर्यंत झाली 37-38 झाली 37-38 पर्यंत आला बर काय कमी जास्त करून द्यायची इच्छा आहे का थोडंफार 45-43-44 पर्यंत खर्च पण त्याला तेवढाच आहे खर्च पण आहे 2 वर्ष सांभाळा म्हणजे खर्च निश्चितच आहे बर मोबाईल नंबर सांगा तुमचा 86-68-28-70-29 नंतर सुद्धा तुम्ही काय देऊ शकता सर संपर्क केला तर कसा इथला आठवडीचा बाजार आठवडीचा बाजार काय आहे जरा आम्ही लेट आलो बाकी काय तुम्ही लेट आला बर बर मग नेहमी येता का कसं काय नाही नाही फर्स्ट टाइमच आलाय मामा कुठलं का बुद्या आज काय काय आणलं विक्रीला विक्रीला बोकड आणलं एवढा एक बोकड आणलाय बर कुठल्या जातीचा बोकड आहे बिठलमध्ये बर वजनाला वगैरे कसं वजन 55-60 किलो आहे 55-60 किलो आहे बर काय अपेक्षित किंमत याची 40,000 वाटते 40,000 अपेक्षित आहे किती महिन्याचा हे 2.5 वर्षाचं आहे 2.5 वर्षाचं आहे किती आहे वजन याचं वजन 55-60 किलो आहे 55-60 किलो आहे 40 पर्यंत आपल्याला अपेक्षित किंमत आहे बर काय पैदाशीला चालेल का बोकडा पैदाशीला शेळ्यामध्ये हा शेळ्याला एक नंबर का कच्ची केलाय नाही नाही एक नंबरचा आहे बरं शेळ्यावर आपल्याला 35 शेळ्या येत्या बर काय बंदिस्त आहे का मुक्त आहे असं फिरत थोडं चारायचं घरचं असं घरचं आहे बरं म्हणजे एकदम क्वालिटी आहे एकदम क्वालिटी बाजारात करणं सुद्धा घेऊन येतो क्वालिटीचीच पडणार बरं बाकी काय दोष बिष काय नाही काय नाही एक नंबर मग आता काय विकायला एवढं चांगला रिझल्ट आहे दुसरं तयार आहे आता त्यामुळे हे बाहेर काढतात बर आता ईद साठी तर भरपूर आज आवक झालेली आहे किती पर्यंत आले मागणी 32-35 हजाराला मागते ती बर बर देत नाही 37,000 आल्याशिवाय 37,000 अपेक्षित आहे बर बघू जरा असं इथं चालवा काय चाल बिल कशा पायात बियात दोष नाही ना घेऊन या घेऊन या तर शेतकरी बंधून बघू शकताय शेळी फार्म मध्ये सुद्धा हा चालणारा बोकड आहे कुठं दोष बीज काय बट्टा वगैरे नाही पण आता सध्या विक्रीला आलेला आहे 40,000 किंमत सांगतात परंतु कमी जास्त करून 37,000 रुपये पर्यंत द्यायची इच्छा आहे मामा कुठलं गाव दोळदेव काय काय आणलं होतं आज विक्रीला आज काय बोकड आणला होता एवढा एक बोकड आणलाय एकच बोकड आणलाय कुठल्या जातीचा बोकड आहे लातूर भागातला बोकड आहे लातूर भागातला आहे बरं ते असेल मामा वजनाला वजन असले की 60 फूट असले 60
पुढे आहे. काय द्यायची किंमत काय सांगायला? 45 बर. त्याचं वजनाला जास्त आहे आणि किंमत कमी सांगायला? म्हणजे जरा मोठा बोकड आहे. मोठा बोकड आहे बरं. पोरबानीमुळे जरा गिराईक जरा माग फडाकच मागते. फडाकच मागते बरं. तुमचं काय शेळी फार्म आहे काय? नाही आपलं आपली शेळी आहे. त्या शेळ्या धनगर शेळ्या? धनगर शेळ्या. म्हणजे आपलं बाहेर सगळं मुक्तपणे फिरलेलं आहे? सगळं बाहेर बाहेर मुक्त फिरल्यामुळे क्वालिटी चांगलं आहे. मुक्त नाही बाहेर फिरूनच आहे. बाहेर फिरूनच? बाहेर फिरून. म्हणजे बंदिस्त नाही? बंदिस्त नाही. बरं. किती शेळ्या आहेत आपल्या अजून? शेळ्या आहेत 25. 25 वर शेळ्या आहेत. किंवा बोकड काय पैदाशीला वापरत होता कसं काय कच्चे केलाय? नाही नाही शेळ्याला वापरतो. शेळ्याला वापरताय? पिल्ली पडले का चांगले? पिल्ली चांगली. बरं. काय अपेक्षित आहे कमी जास्त करून किंमत? आलं मापात तर द्यायचं चर्चा. तरी पण किती होईल कमी जास्त? 40 मापात आलं? 40 मापात आलं तर द्यायचं. मोबाईल नंबर आहे का तुमचा? मोबाईल नंबर आहे की? सांगा मोबाईल नंबर. 9867-25-56. आटपाडीचं ज्या बाजारला सारखं येतं का? आटपाडीच्या बाजारला असतोय की? असतंय. असतोय की? कसं आहे इथला बाजार? बाजार चांगला आहे. चांगला आहे बाजार? हो चांगला बाजार. बाहेरचे वगैरे लोक व्यापारी येतात का इकडे? भरपूर लोक येते. सातारा पासून, सोलापूर पासून. अपेक्षित रेट मिळते या बाजारात? अपेक्षित म्हणेल असं मिळते. म्हणेल तसं मिळतंय? हो. म्हणजे शेतकऱ्याचा फायद्याचा बाजार आहे? शेतकऱ्याचा फायद्याचा बाजार आहे. का व्यापाऱ्यांनीच फायदा करून? व्यापाऱ्याचा म्हणजे कसं, शेतकऱ्याचा बँक आणि व्यापाऱ्यांचा बँक दोघांचाही फायदा आहे. हो ते मापात लागते. बरं. मला सांगा इथल्या कमिटीनं आम्हाला सांगितलंय भरपूर आम्ही सुविधा दिलोय. सुविधा आहेत का खरंच? सुविधा तर काय, पाणी आहे, चहा पाणी आहे, सगळं आहे, जेवण खाणं आहे. आणि काय पाहिजे? काय पाहिजे? आणि झोपायचं? बरं बरं. झोपायची व्यवस्था आहे का? तेच ना, शेड आहे मोठं. आणि बरं. स्वच्छता? स्वच्छता आहे का इकडे? स्वच्छता चांगलं आहे. स्वच्छ चांगलं आहे. नियोजन चांगलं आहे. नियोजन चांगलं आहे. बरं. काय तक्रार नाही कमिटीबद्दल? नाही नाही काय नाही. बरं. आणि फसवणूक वगैरे होते का इकडे यात्रेत? फसवणूक होत नाही. इतर लोकांची तकलीफ नाही? तकलीफ नाही. नाही बाजारामध्ये सरळ मार्गे आहे. जण बाजार करून सरळ जाईल. एकदम पारदर्शी व्यवहारित आहेत का असं व्यापारी येऊन मला दे असं काय? नाही काय नाही. नाही नाही तसं काय नाही. म्हणजे जबरदस्तीने काय व्यापार नाही? नाही नाही. जास्त रेट येईल त्याला द्यायचा. त्याला द्यायचं. एकदम पारदर्शी कारभार इथं होतं. सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना काय सांगाल या बाजारबद्दल? यायला पाहिजे का इथं? हां यायला पाहिजे. चांगला बाजार आहे. व्यवहार वगैरे सर्व चांगला. चांगला आहे. मावशी कुठलं गाव? महीम. महीमचं आहे. काय काय आणलं होतं बाजारात? बोकड. एवढा एक बोकड आणलं होतं. कुठल्या जातीचं बोकड आहे? उस्मानाबाद. उस्मानाबाद आहे. कान बिन एकदम लांब आहे. बिठ्ठल सारखं दिसते बोकड. त्यातलं काय एवढं मला कळत नाही. कळत नाही. बरं बरं. किती आहे वजन वगैरे काय माहिती आहे का? वजन किती आहे? 50-60. 50-60 वजन आहे अंदाज. बरं. किती सांगायला किंमत? किंमत 35 सांगित. 35 सांगायला. तुझं वजन जास्त आहे पण किंमत कमी सांगायला. का बरं असं? बाजार इकडं पडी काय माल भरपूर आला. आज माल भरपूर आलाय. बरं बरं. पैदाशीला चालेल का शेळी फार्मवर? चालतंय. चालतंय. पण आज ईद साठी तुम्ही कटिंगला द्यालाय? बरं बरं. बाकी काय भट्टा बिट्टा दोष बिष काय आहे काय? नाही नाही. काय नाही? नाही. घेऊन गेला तरी व्यवस्थित पिल्ली पडणार शेळी फार्म. बरं. किती सांगताय कमी जास्त करून? शेवट शेवट आपलं काय तर कमी करून. कमी करून देणार? बरं. मागणी किती पर्यंत आल्या आता सध्या? 30 पर्यंत झाली मागणी. 30 पर्यंत झाल्या. बरं. किती अपेक्षित आहे मग रेट? आमची 31 पर्यंत आहे. जास्त नाही अपेक्षा. बरं बरं. किंमत सांगितली 31 पर्यंत द्यायचं. 35 पर्यंत द्यायचं आहे काय? 35 किंमत सांगितली 31 पर्यंत द्यायचं. 31 पर्यंत द्यायचं आहे. शेतकरी बंधून बघू शकता अशा पद्धतीनं बोकडा आहे आटपाडीच्या बाजारात. तर वजन वगैरे छान आहे. रेट पण फारसे सांगितलेले नाहीत. मावशींची अपेक्षा आहे 35 सांगायला. 31 पर्यंत द्यायची अपेक्षा आहे. तर निश्चितपणे आपला हा बोकडा अशा पद्धतीने बघू शकतो. जरा चालावा बघ्या काय पायात बियात दोष आहे का बघ्या. घ्या इकडे मुख्य व्हिडिओ कर. अन्न कुठल्या गावचं? शिंगोरणी. बरं. काय काय आणलं होतं आज बाजारात? काय नाही बोकड. एवढा एकच बोकड आणला. कुठल्या जातीचं बोकड आहे? बिठ्ठल. बिठ्ठल मध्ये आहे. बरं. बिठ्ठल म्हणजे काय असते नेमकं? लांबडी कान असते. आणि कलर असतो. बरं बरं. किती आहे वजनाला?
वजन आम्ही केलेलं नाही. काय माहित नाही अंदाज. नाही. किती महिन्याचं आहे हे? 18 महिन्याचं. 18 महिन्याचं आहे. 1.5 वर्षाचं आहे. बर. मागणी कळू झाली. किती झालं मागणी? मागणी 25-27. 25-27. आपल्याला द्यायची काय किंमत? आपल्याला द्यायचं आहे 32. 32 पर्यंत द्यायचं आहे. बर. 25 पर्यंत आता व्हायला लागल्या मागणी. 25-27. तुमचं काय शेळ्या मेंढ्या आहेत काय घरी? शेळ्या आहेत. म्हणजे असं बाहेर फिरून असतं? नाही नाही, घरी गावी. बंदिस्त आहेत? बंदिस्त. होय. शेठ मोकळे आहेत. हिंडून हिंडून तेच की फिरून असतात बाहेर. बर. काय कमी जास्त करून द्यायचं? शेवट किती होईल? काय म्हणते 32. 32 पर्यंत द्यायचं. कसा अटपडीचा बाजार? बाजार काय आज लय चेंज आहे. होय. आज गर्दी लय जाय. आज गर्दी लय झाल्या त्यामुळे जरा रेट मध्ये कमी आलं. लय कमी आला. 10. एरवी हाच बोकड किती? 10,000 आणणार दिवस आहे. होय. एरवी हाच बोकड कितीला जाऊ शकतो? हे जाऊ शकतो तसा बाजार चांगला असा 40-50 ला जातो. बर बर, जाऊ शकते. बाजार लय गर्दी झाल्यामुळे आज डिमांड नाही. खच्चे केला काय? नाही नाही. पैदाशीला चालतंय? चालतंय. आटपाडीच्या बाजारामध्ये आतापर्यंत आपण बरेचसेच बोकडांचे खरेदी रेट बघितलेले आहेत, पण आता स्वतः खरेदी करून मालक निघताना दिसत आहेत. अतिशय चपळ बोकडा आहे, स्वतः खरेदी केलेल्या आहेत, घेऊन जात आहेत. तर बघूयात मालक. कुठलं गाव तुमचं? मंगळवाडा. मंगळवाडाचं आहे. कितीला घेतला बोकड? 30,000. 30,000 ला. कुठल्या जातीचा आहे? ही बाकीचा बघा, नागपूर जातीचा आहे. नागपुरी जातीचा आहे. बर. आज पाहिलं विठ्ठल क्रॉस आहे. हा. बर. एकालाच घेतला आम्ही, व्यापारी आम्ही. मी व्यापार करतो. बर. कितीला घेतला म्हणलं? 30,000 ला घेतला. 30,000 ला घेतला. आता आम्ही हैदराबादला नेणार आहे तिकडे उद्या. हैदराबाद कुर्बानी. इथून तिकडे घेऊन गेला तर किती पर्यंत मार्जिन पडतो? इथपर्यंत 35,000 पर्यंत. 35,000. वजनाला वगैरे कसं आहे? वजनाला 40 किलो येते. 40 किलो. बर. समाधानकारक रेट मिळतोय काय? हा काय तेजी मंदी असते. कसं आहे आटपाडीचा बाजार? आटपाडीचा आज बाजार चांगला होत आहे. घ्यायला चांगला होत. शेतकऱ्याचा आज चांगला बाजार होत. कुर्बानीसाठी इकडे चांगली? कुर्बानीसाठी बकरी चांगली येते, देशी बकरी. इकडे देशी बकरी. चांगला बाजार एकदम ओके. ओके ओके. बाजार चांगला. तर मंडळी, अशाच प्रकारच्या पशु बाजारातील अपडेट जाणून घेण्यासाठी संचित टीव्ही न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या मेंढ्यांचा बाजार, जर्सी गाई बाजार, म्हैस बाजार आणि खिलार बैल बाजारातील अपडेट जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रसिद्ध पशु बाजारला भेटी देणार आहोत. त्यासाठी मंडळी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.